असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी सकाळी 7 वाजता स्वतः सायकल चालवून सुदृढ निरोगी शरीर राहावं आणि इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचं संवर्धन व्हावं असा सल्ला कृतीमधून दिलाय। कोपरगाव शहरामध्ये हिरो सायकल प्रस्तुत लायन्स लायने आणि लिओ क्लब कोपरगाव, केमिस्ट असोसिएशन, न्यू हिंद सायकल मार्ट यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वांसाठी सायकल स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। ही स्पर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून गोदावरी पेट्रोल पंप, निवारा रोड, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, मुर्शदपूर फाटा ते पुन्हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंतचं 9 किलोमीटर अंतरामध्ये या सायकल स्पर्धा पार पडली। या सायकल स्पर्धेमध्ये 400 स्पर्धकांनी आपल्या सायकलसह सहभाग घेतला। या स्पर्धेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय शेटे, प्रकल्प प्रमुख आनंद ठोळे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, तुळशीदास खुबाणी, डॉक्टर विलास आचारी, कांतीलाल वक्ते, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष शरद थोरात, शैलेंद्र बनसोडे, ॲडव्होकेट मनोज कडू, रवी नेवगे, डॉक्टर योगेश लांडे, धनंजय हंडी, नगरसेवक सत्येन मुंदडा, सुधीर डागा, संजय उदावंत, हर्षल जोशी यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। इंधनाच्या अतिवापरामुळे प्रदूषण वाढत चाललंय, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, माणसाच्या शरीराला कसरतीची आवश्यकता आहे, तेव्हा आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल चालवणं हे अति महत्त्वाचं आहे असं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं। तर या सायकल स्पर्धेमध्ये जो स्पर्धक 9 किलोमीटरचं अंतर सायकल चालवून पूर्ण करील तो बक्षिसाला पात्र राहील अशी घोषणा केल्यामुळं सहभागी स्पर्धकांनी 9 किलोमीटरचा सायकलचा प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। सामील झालेल्या स्पर्धकांच्या नावानं सोडचिठ्ठी काढून विविध क्रमांकांची पारितोषिकांना त्यांना गौरवण्यात आलं। तर गौरव घोडेराव हा सायकल स्पर्धेतील भाग्यवान विजेता ठरला। शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव।